माणूस होता कोणाला आणलेलं काही बोबडा माणूस बोलला काय त्याला सारखं बोलता नाही अशा एक तिला आणलेला बरोबर आता विचार करा अशा परिस्थिती लोक होते ना तेव्हा येशू ख्रिस्त या व्यक्तीसाठी काय काय करत आहे ते तुम्ही शिकायचं आपण यावर हात ठेवा यावर आपण हात ठेवा अशी त्याला विनंती केली अशी त्यांनी त्याला विनंती केली वचन तेव्हा त्याने त्याला लोकसमुदायापासून एकीकडे त्यांनी लोकसमुदायापासून त्यांना एकीकडे नेले त्याच्या कानात बोटे घातले त्याच्या कानामध्ये बोटे घातले आता आमच्या कानामध्ये एअरफोन घालतात आम्ही काय कानामध्ये घालतात आता पण प्रभू येशूने त्याच्या कानामध्ये कानात बोट घातलं कानात बोट घातलं कसा आवाज येतो बोला गुणगुणते का नाही स्त्रीची माणसं आहेत का मी बोलतोय म्हणून 19 लोक मध्ये 40 वर्ष दिले तुम्ही गप्पर आहे ते तोंडे तोंडे माहितीये हा ते ओरडते नाक ओरडण्याची वेळ आहे आणि त्याच्या जीबीला युवान 9 अध्यायामध्ये थुंकला चिकन केलं डोळ्याला लावलं इथे थुंकला आणि कधी कधी तुमचं तो लोकांना आवडत नाही परिस्थितीची गुण असतात हल्लिया प्रभू येशू ख्रिस्त जीवनामध्ये प्रत्येकी व्यक्तीला जेव्हा कळवत होता आणि बनवत होता तो शब्दाद्वारेच बनवत होता आपल्या आकाराला आपल्याला पाणी घ्यावं लागते बुद्धीला आकार द्यायला गडवायला हात आकार पण प्रभू येशू तसा नव्हता प्रभू येशू या शब्दाद्वारे लोकांना घडवत होता बनवत होता बोलत होता मार्गदर्शक करतो हल्लिया प्रभूच्या शब्दाने सर्व निर्मिती झालेली आहे पण माणसाच्या शब्दाने माणसाची बरबादी झालेली माणसापासून माणसाची बरबादी होते पण येशू ख्रिस्तापासून माणसाची प्रगती होते आणि येशूचे शब्द किती महत्व तोलून मोजून मापून दिलेले आपल्याला शब्दला आहे तर ते दिलेले असताना त्याच्या जीवनाचा जो अनुभव जो आहे तो आत्म्याद्वारेच बनवतो हल्लिया येशूच मार्गात येशूच शिक्षण येशू ख्रिस्त 3.5 वर्ष या पृथ्वीमध्ये त्यांनी आपलं जीवन बनवलेलं आहे हल्लिया आणि 3.5 वर्षात त्याच काम पूर्ण केलेलं त्यांनी हल्लिया आत्म्याद्वारे सामर्थ्याद्वारे आणि शांतीच्या पृथ्वीवर 3.5 वर्ष येशू ख्रिस्त काम केलं हल्लिया आणि जी सृष्टीची निर्मिती त्याने बनवायला जी तयारी केली त्याचे अर्धा पाठ केला 7 दिवसाचा अर्धा पाठ त्याने केलेला आहे
तीन वर्ष त्याने कार्याला सुरुवात केली. किती? हा हल्लिया. आणि साडे तीन वर्षात त्याने सर्व सृष्टीपर्यंत प्रचारित सुरुवात केली आणि या सृष्टीची निर्मिती 7 दिवसाची. हल्लिया हल्लिया. आता आम्ही आमचं जीवन जे आहे ते हाफ मध्ये घ्यायचं. आता तुम्ही हाफ मध्ये आता 969 वर्ष मनुष्याची आयुष्य होतो. आता नुसतं 70 वर्ष ते 69 ते आता 50 मध्ये 40 50 60 जवळ जास्त झालं. बरोबर ना? प्रभूने या पृथ्वीवर 3.5 वर्ष प्रचारासाठी लावले. किती? आणि 3.5 वर्ष जगापर्यंत पोहोचवलं ते. आताच 2023 चालू आहे. येशूच्या जन्मापासून सुरू आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुमच्या प्रत्येकाची वेळ जी आहे, तुमचं जीवन तुम्हाला किती कामाचं आहे नाही ते तुम्ही स्वतः विचार. माणसाचा जन्म जो आहे ना तो वजन 3 ते 3.5 किलोचाच असतो. आणि माणूस एकदम मोठा झाल्यानंतर 70, 80, 90, 100 किलोच्या वर्गण होत. मग एवढं किलो वाढते कसं त्याचं? 10 किलो तांदूळ टाकले असेल का? मसाला चिंच मग काय पडलं असेल? चपात्या रोट्या नाही माहिती. अगदी माणसाला जन्माच्या काळापासून ते एवढ्या वयापर्यंत येण्यासाठी त्याला किती वर्ष बनवले जातात जातात की नाही? मग तो पहिला आपल्या जिंदगीचा दिवस बघतो. माझे वजन केवढ्यामध्ये असा आकार असा का जाताना त्याला असाच जायचा सरळ. गेल्यावर मनुष्य सरळ असतो का असा वाकडा तिकडे जातो? हा बघितलं. परिस्थितीचे गुण बघा. तसं येशूचे मार्ग जे आहे ते सरळ आहे किंवा 14 पण माणसाचे मार्ग आहे ते एक अनुभव घेतो. सैतान जेव्हा आपल्या जीवनात काम करतो ना तेव्हा आपल्याला कुठेतरी तो नाव खराब करायला बघतो. परमेश्वर जेव्हा आपल्या जीवनात जेव्हा प्रवास करतो तर आपलं नाव आहे ते कुठेतरी दुरुस्ती करायला सुरुवात. म्हणजे वेग माणसाच्या जीवनामध्ये घटना कशा होतात मी लोकांना नेहमी एकच बोलून प्रार्थनेला. आता तुम्ही विचार करा प्रार्थनेमध्ये आल्यानंतर प्रार्थनेचे अनुभव जे आहेत जेव्हा त्या माणसाच्या शरीरामध्ये एक नवी उत्पत्ती निर्माण होते. मनुष्य प्रत्येक व्यक्ती नाव कमावत राहिलं पाहिजे, नाव गमवत राहिलं पाहिजे. 16-26 संत फ्रान्सिस झेवियरने नाव कमावली. आम्ही आमच्या जीवनामध्ये नाव कमवण्याच्या पंथात जेव्हा प्रवास करतात तेव्हा आमचं जीवन सामाजिक आम्हाला माणसं कशावर ओळखतात. जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताला आम्ही आमच्या जीवनात ग्रहण करतो तेव्हा आम्हाला माणसं ओळखतात. मला कशाने ओळखतात? माझ्या कुटुंबापासून, माझ्या नातेवाईकांपासून. मग प्रभू येशूच्या शिक्षणापासून. आता मला एक शिक्षण मिळालं तेच मी शिक्षण तुम्हाला देतो आणि हे शिक्षण तुम्ही घेतले तेव्हा तुम्हाला लोक ओळखतील. प्रत्येकी शिक्षण आहे. आता आपल्यामध्ये बरेच प्राथमिक आहे, प्रवचक आहे, कार्यकर्ते आहे. तुम्हाला स्वतःला कळत नाही की आध्यात्मिक सिनेमध्ये नाचणारे आहे, वाचन करणारे आहे, प्रवचक आहे, अध्याप आहेत, गाणी गाणारे आहे. बरोबर आहे. विसरलं गेल्यावर लोकांना समजते की कोण आहे न कोण नाही. कारण किती सिनेमध्ये दिसतात आम्ही आहे. मग तुमचं कार्य तुमचा प्रचार आम्ही अध्यापर्यंत जिवंत ठेवले नाही. येशू शिष्याने तो विचारलेला. शिष्य दुर्गुर करायला गेलो मी येईपर्यंत ते जिवंत राहतात त्याच्यात कुठला काय विषय.
आणि जिवंत कुठे राहतात, कार्याद्वारे जिवंत राहतात. प्रत्येकी काम कार्य करणारी जी व्यक्ती असते, ही व्यक्ती कशी आहे ते शिकायचं. हालेलुया. व्यक्तिमत्व समजून घ्या. हालेलुया. संत पौल म्हणतात, आता प्रभूच्या दासाने मांडू नये, बरोबर तिकडे वचन पण लिहून घेऊ. आता तुम्ही प्रत्येक शिष्याने घ्या. आजचा फुटपडलेलं राज्य वसाड पडले, मग ते 12:22 पासून. आता शिष्या शिष्यामध्ये फूट पडले तेव्हा शिष्य काही गळून गेले, पण येशूने त्यांना पेत्राच्या बाबतीत पण योहान 7:60 पासून ते 7 शिष्य गेले. योहान 7:60 वचनामध्ये 7 शिष्याने एकदम हात सोडला. येशूला काय वाटलं, शिष्य जर मग समजलं सोडल्यावर काय परिणाम आहे आणि येशू जवळ राहिल्यावर काय परिणाम. तेव्हा पेत्राने काय सांगितलं, मी तुम्हाला सोडून कोणाकडे जाऊ. कारण जी सार्वकालिक जीवनाची जी वचन आहे ती कोणाकडे आहे, तुमच्याकडे. आता येशूकडे स्वर्ग राज्याचं शिक्षण होत, मानवाकडे मानवी रीतीरिवाजाचं शिक्षण. आम्ही हर एक व्यक्ती प्रभूमध्ये, वचनामध्ये, शिक्षणामध्ये, नियमामध्ये एक उत्साहित झालं पाहिजे. हालेलुया. शिकवतो ना म्हणते 5:16, तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराचे गौरव झाले. तुमच्या सत्कर्माला देवाचे गौरव झाले पाहिजे, तुमचे नाही. म्हणजे देवीच वाद लोक तुम्हाला बरं पण बोलतील, लोक तुम्हाला वाईट पण बोलतील. कारण देवाच्या लोकांना वाईट बोलले जातात. पेत्राच्या पत्रात 3:13, तुम्ही चांगल्याची आस्था बाळगता तर वाईट कोण करणार. चांगल्याची आस्था कोणती, चांगल्याची आस्था. आता जर चांगल्याची आस्था बाळगलं तर वाईट कोण करणार असं म्हणत. आता तुमचं देवाबाबतीत चांगलं उत्सुक आहे किंवा तुम्ही चांगल्या गोष्टीमध्ये प्रवास करत आहे. प्रत्येकी व्यक्तीला देवाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला देवाच्या मार्गावर चालणं जरुरी आहे. आता तुम्ही अनेक व्यक्ती प्रार्थनेला येणार आहे, प्रभू येशू तुम्हाला एक दिवस विचारणार. काय विचारणार तुम्हाला, माझ्यासाठी तू काय. मग आपण काय प्रश्न देणार, दुसऱ्यावर बोट देणार नाही, देऊ शकतो. बाइबल काय शिकवण शिक्षण देते ते तुम्हाला शिकवत. मत्तै 9:9 येशूने काय सांगितलं आपल्या जगाच्या नाक्यावर कर वसूल करणाऱ्या माणसाला, माझ्या मागे ये. तो उठला आणि येशूच्या मागे कार्य करायला लागला. आपण लोक तशी करणारे आहेत का, तू पैसे सोडून ये काय. येशूच्या बाबतीत त्यांनी घरचा विचार केले का, त्यांनी स्वतःचे विचार केले. येशूने मला हाक दिली, आज तुम्हाला हाक दिली कोणी येता. तुम्हाला सगळं शैतानाने फसवायला लावलंय, सगळे सगळे जाणार. जे शोध देते त्याचा फरक तुम्ही, एका देवापेक्षा दुसऱ्या गोष्टीमध्ये तुमचं मन लागलं तर खरं. हळूहळू आपल्या शरीरात छोट मोठ रोगराई, आपत्ती, समस्या, संकट, निराशा ही उत्पन्न करायला सुरुवात होते आणि तिथून माणसाचा अहंकार, गमीतपणा, गर्व असं त्याच्यामध्ये तो सैतान तयार करतो. हरली आणि हा सैतान दाबावला सांगतोय, बाग तुझी मुलं, तुझी माणसं माझ्या इशाऱ्यावर जातात, तुझ्या इशाऱ्यावर चालतात. आम्ही आमचं जीवन परमेश्वर पित्याच्या प्रमाणे चालतो. देवाची सेवा करताना, देवाचं काम करताना कोणताही स्वार्थ आपल्याला ठेवता येत नाही. म्हणते दाबती स्थिती, तू माणसासमोर मला जर पत्कारलं तर मी तुला स्वर्गाच्या पित्यासमोर तुला पत्कार. स्वर्गात म्हणजे देवा पुढे आपलं काही चालत, देवाच्या पलीकडे आम्हाला जाऊ शकता येईल.
देवाने सांगितलं या पलीकडे जायचं आहे. त्याचं वचन घ्या, तो कसा कानात त्याला ऐकून घातलेले होते, त्या कानात बोटं घातलेली होते. मग आम्ही आता कानात बोटं घालतात देवाच्या वचनात, का देवाच्या प्रचारासाठी मी उत्साहित असता ते त्यांनी स्वर्गाकडे पाहिले, पण त्या मूर्तीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांनी वर स्वर्गाकडे लागली. स्वर्गाकडे प्रार्थना करा, मूर्तीकडे प्रार्थना करू नका. मूर्ती तुम्हाला काही देऊ शकत नाही, बरोबर? काय बोलतच नाही. तुम्ही येऊ द्या. आता स्वर्गाकडे मी सांगितलेलं मी बघतो स्वर्गाकडे येशू बोलतो. कारण माझ्या जीवनात चमत्कार झालेला होता ना परदेशात जाण्यासाठी. मी तिकडे बघितलं आमच्या आई मुलगी विचारी मोठी मुलं झाली, कोण काम नाही करत काय. मी माझ्या आईच्या इच्छेवर मी कामला नसलो. आईच्या इच्छेने मी प्रार्थना करायला सुरुवात केली. आईच्या इच्छेने परमेश्वराच्या राज्यात प्रवेश केला. आणि हा जी आई ती येशू सारखं येशूच्या आईने येशूला शिकवलं ते मला मिळालं. हालेलुया. येशूच्या आईने येशूजीच्या बरोबर असलेल्या शिष्यांना पण शिकवलं. योहानमध्ये 19:25 वधस्तंभा जवळ शिष्याने आई सन्मान केला की बस. आणि आई म्हणून ती आपल्याला मिळाली. ही शिकवणारी आई आताची डुप्लिकेट आई आहे. हार मेणबत्ती अगरबत्ती खाणारी आई, पैसे कमवणारी आई, पैसे कमवणार. ही चुकीची शिकवण. म्हणून महाराष्ट्र शास्त्र शिकवता शिकवता माणसाची माणसाचे नियम देवाला आवडत नाही. देवाचे नियम देवाला आवडतात. स्वतःला प्रदर्शन बनवणं नाही तर स्वतःला परमेश्वराच्या राज्याची सुवार्तेचा घोषणा बनवून आणलं पाहिजे. येशूने तुमच्या सर्वांना निवडले. निवडले वाली 15 16 तर मी तुम्हाला निवडल्यानंतर तुमच्या प्रत्येकाचं काम आहे. तुम्ही प्रत्येकाने ही सेवेमध्ये सहभागिता घेतलं पाहिजे आणि तुम्ही आपल्या कामाला आपल्या कार्याला सुरुवात केली पाहिजे. प्रत्येक शिक्षण जे आहे ते वचनानुसार आहे, नियमानुसार आहे, मार्गानुसार आहे आणि प्रभूच्या राज्यानुसार. तुमचं प्रदर्शन नाही, तुमच्याद्वारे येशू ख्रिस्त स्वतःचं प्रदर्शन करतो. प्रसिद्ध आम्हाला जगाच्या कान्या कोपऱ्यामध्ये प्रभूने निवडले. समाजात तुमचे हजार मित्र मैत्री नाती सगळे बनते, पण येशूचं मित्र आणि मैत्री नातं नसेल तर तुमचं भविष्य कुठल्याच व्यक्तीला कामाला येईल. म्हणून ख्रिस्तासाठी आमचं जीवन झिजलं पाहिजे. आम्ही लोकांसाठी आमचं कार्य ना आम्ही धिकारता, देवांचं कार्य धिकारायचं नाही, लोकांना धिकारता. परमेश्वराचा स्वीकार करा. आम्ही परमेश्वराचा स्वीकार केला आणि लोकांचा धिक्कार केला. लोकांचा धिक्कार केला आणि परमेश्वराचा स्वीकार केला आणि सगळे लोक त्याच्याच मागे शेवटी आले. आपल्या प्रत्येकांना हे शिकायचं आहे की परमेश्वरने मला काय दिलेलं आहे, मी कोण आहे, मी प्रभूचा सेवक आहे. आज हर एक व्यक्तीचं जीवन मी बघतो सैतानाने सगळ्यांना खेचायला काढायला प्रजेला 12 तुम्ही देवाला झुकू नका, तुम्ही सैतानाला झुकवा. जेव्हा तुम्ही सैतानाला झुकवणार ना तेव्हा तुम्ही जिंकले. आणि जर तुम्ही देवाला दुखवणार आहे तर तुम्ही सैतानाच्या सभेत जाऊन पडले. आम्ही आमचं जीवन धैर्याने देवांचा शब्द आम्हाला दिलेला आहे, देवांचा प्रचार आम्हाला दिलेला आहे. प्रत्येक व्यक्तीने शिकायचं. आम्ही जेव्हा एका तागोर आश्रम होते आणि तागोर आश्रमामध्ये एक माणूस आला आणि तो त्याला काहीतरी सांगायला तो निंदा म्हणजे करायला लागला. तर तू काही सांगते त्याच्यासाठी तू प्रार्थना, तुला खटत नाही या माणसाविषयी, तू त्याच्यासाठी प्रार्थना कर. मला समजलं आता तुम्हाला एवढं त्याला बडकवत होतो त्याला बडकवतो, तुम्ही त्यासाठी प्रार्थना करा. तुमच्याकडून तो चाललाय ना, म्हणून त्याचं बरं आहे तुम्ही बरायची.
आपल्या इकडे अशी काही लोक आहेत एकमेका विरोध करणारी तो त्याची करुणा आहे. कारण मत्तै 5 अध्यायामध्ये मी तुम्हाला देवीशी बोललेला आहे की तुमच्या नावाने निंदाशीर्वाद तेव्हा तुम्ही करणे प्रचार करा सुवर्ण करा. कोणत्या गोष्टी समस्या येतात दुःख येतात म्हणून मुला प्रार्थना करा. जेवढं प्रार्थनेत राहतील ना तेवढं तुमच्या जीवनाच्या समस्या दूर होतील. नाही तर ती संकट आपल्या मागे येतात आणि त्या लोकांची संकट पळून जात असं प्रार्थना उत्साही काय लागतो आपण लहानापासून मोठ्यापासून सगळ्या बरोबर मी आहे. कधी मी विचार केला माझ्या मध्ये एवढं दान आहे माझ्याकडे असं गिफ्ट आहे मला परिस्थिती देवाने प्रभूने असं सुंदर वरदान दिले कधी घरवत नाही. देव देतो ना देवाच्या गौरवासाठीच आपल्याला काम करायचं जे पाहिजे ते आशीर्वाद तेव्हा तुमचं दान तुम्हाला देवाने दिले. जेव्हा मी सैतानाला हरवतो तेव्हा मी संपूर्ण पूर्ण झालो. सैतानाने आम्हाला हरवलं जगाचं सगळ्या गोष्टी मिळेल पण घराला शांती नाही मिळणार. समजलं शांती कोणाकडे आहे शांती प्रभू येशूकडे. कोणतं खायला द्या खाऊन माणूस शांतीने बघत त्याला जर खायला कळू लागला चव नाही लागली कुठला आणले खायला खायला. आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या देवाच्या मार्गानुसार चालणारे आहेत ते सांगत तिथे अविश्वास तिथे अद्भुत आहे. देवाने आपल्या लोकांना कशा प्रकारे मार्ग दिलं शिक्षण दिलं ज्ञान दिलं बुद्धी दिली कार्य दिलं प्रचार दिलं सगळ्यांना सगळं काम दिलं. मी एक शिकतोय एक काम करत असेल तर दुसऱ्या त्याला बळकवतो तो त्याचा येतो मी त्याचा कशाला ऐकतो. तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही बघा. मार्क मध्ये 4:35 पासून येशूने आपल्या शिष्यांसाठी या पलीकडे जायचंय. जेव्हा 9 एक आंधळा मनुष्य होता आणि येशूचे शिष्य येशूला विचारतात हा कुणाच्या पापामुळे असा आंधळा झाला तो कशी ते याच्या किंवा याच्या आई बापा कोणासाठी तो आंधळा झालाय तुला प्रश्न नाही. त्याचे जे जीवनामध्ये दुःख आहेत समस्या आहेत संकट आहेत ती त्याला मुक्त करायची. कोणी बघू नका द्वेष बघू नका तेव्हा बघू नका नफरत बघू नका तो असा बोलला ती तशी बोलली तो तसं बोल ते बघू नका. तुम्हाला काय बघायचं ते बघा. देवाने तुमची निवड केली आहे तेव्हा त्यांना विचारून केलेलं होतं का त्यांनी उसाचा टाकला आणि उसाचा रस घेतला म्हणले म्हणजे मोकळा हो. आम्ही पण आता मोकळे झाले पाहिजे येशूसाठी. हल्ली आम्हाला देवाने निवडले जर देवाने उचून फेकून दिलं तर आपलं काय सरळ करते. मी एक शिकलेला आहे मी रोग्या सैन्याची गरज नाही तर रोग्याचा. मी रोजचं जीवन कसं जगतो माहितीये येशूसाठी. कारण आपलं ही वेळ नाही आपली एक सेकंद सुद्धा आपली नाही कधी येऊन जाय सोडीचा पत्ता नाही कचऱ्यात पडेल. मी मातीचा विचार करत नाही गाण्याचा विचार करत नाही. त्याची इच्छा आहे त्याचे विचार त्याला न्यायचा गेल्यानंतर विचार करू नका. त्या जिवंत आहे तोच विचार करा. कारण त्याच्या जिवंता लोकांसाठी भविष्य काय ख्रिस्तासाठी ख्रिस्ताच्या गौरवासाठी ख्रिस्ताच्या मार्गासाठी आणि ख्रिस्ताच्या शिक्षणासाठी आम्ही जर स्थिर असलेले असतील तर ख्रिस्ताचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. त्याचे कान मोकळे झाले त्याच्या जिभेचा बंद सुटला तो स्पष्ट बोलू लागला. काय कान मोकळे झाले आणि तो मुका होता तो बोलायला लागला. आम्ही बोलतात ते मुके झाले काय करायचं बोलतात ते आले आणि
मी कोणाला सांगू नका असं त्याने त्याला निक्षून सांगितले. कारण तो जस जसा सांगत केला तस तसे ते आता तुम्ही विचार करा देवाच्या कार्याविषयी बोलूच नका. आता हळूहळू बघा मी तुम्हाला सांगितलं सुप्रसिद्ध 105 अध्याय 24 वचन मी आपले लोक पुष्कळ आता देवाने वाढवायला लावले की नाही कोण होतं पहिले कोण हे देवाचं काम कर ना. देवाच्या कामाबाबतीत कमी होऊ नका. आता प्रार्थना सोडायची वेळ नाहीये. आता जेवढं प्रार्थना करता येईल तेवढी वेळ त्याच्या कामाची आहे. नाही तर घरात प्रसंग दुःख आपत्ती समस्या संकट निराशा सगळं उत्पन्न पुढे सावध राहा. मोब्याच्या प्रेमात पडू नका. येशूच्या बायबलच्या प्रेमात पडा. कारण त्याचं प्रगटीकरण तुम्हाला कुठेतरी दर्शन देईल. पण आताच्या येणाऱ्या काळात मुलं जी आहे ती मानसिक कीर्ती पुढच्या 10 वर्षामध्ये मुलांची कंडिशन तुम्हाला बघवणार नाही. आणि त्या मोबाईलमुळे मुलं साफ वेळी होणार आहे. सॅटेलाइट सगळं खाली येणार आहे. भूकंप होणार आहे. तेव्हा तुम्ही स्वतः सावध राहा. त्या मुलांना बायबल आधारित गोष्टी शिकवा. कला प्रॅक्टिस शरीराचे शिकवा. या मोबाईलमुळे सगळं खतम होणार आहे. मोठ्या माणसापासून त्या बारक्या माणसापर्यंत कसा होता स्वभाव चिडची. आता स्वभाव जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही शॉर्टकट मध्ये सांगतो फोन वरून मागणं होता की नाही होता तरी तोच पाहिजे. बायबल मुळे कधी मांडणं होतात का. कारण हे मोठं बायबल पडते ना. हा मोठा मोबाईल उचलायला लॅपटॉप उचलते सगळं घेऊन जाते पण मोबाईल एक वस्तू आहे. या वस्तूचं जीवन धोकादायक म्हणून पुढे पुष्कळांची प्रीती थंडावे प्रेम नाहीस होई नफरत जास्त होईल. कारण वस्तू जास्त प्रेम आहे आणि मनुष्यामध्ये प्रेम. मी तुम्हाला एक गोष्टी सांगितलं तुम्ही विश्वासात राहणार आहे ना तर भविष्यात बदल नाही तर पुढे कोणताच मनुष्य समाधानी राहणार नाही. स्वातंत्र्य आहे आध्यात्मिक स्वातंत्र्य नाही. एकदा येशूवर प्रेम करा भविष्य बदलून वस्तू कधीच मला मोबाईलचं काहीच माहिती नसत. फक्त फोन करायचा फोटो पाठवायचे एवढं मला बाकी काय माहिती. आता एक सिम कार्ड मध्ये बदल दुसरं सिम कार्ड टाकायचं दोन्ही एकामध्ये सोबत येतो दोन मध्ये येते मोबाईल पुढे घेऊन मला कुठून कळालं शूटिंग करण्याची सेवा काय केली तेवढ्यासाठी मला ते देवाच्या कामासाठी मला त्याचा इंटरेस्ट बरेच लोक पुढे फोन करतात कधी कधी टाकून जातो. माझं बायबलशी मी बोलायला लागला म्हणजे देवाशी बोलायला लागला ना तरी मोबाईल माझ्या जोडीला उलटा माणूस पण नाही जोडेला. देवाशी बोलायचं असेल ना तर माणसाशी नाही बोलायचं. ना माणसाशी बोलायचं असेल तर देवाला सांगायचं चालला त्या माणसाशी बोलायला हात जोडतो काय चुका असेल ते मला क्षमा कर त्यांच्याद्वारे माझ्याद्वारे पांढर निर्माण घेऊ. आम्ही तुझे लेकर आहे तुझा आशीर्वाद सगळ्या सुद्धा धन्यवाद शांती. कोणाशी बोलायचं काय करायचं ते पहिले विचार प्रभू बोलू का बोलून देऊ सर. म्हणजे प्रेम वाढतो देवास कुठे पण जातो कोणाला दुकानात कुठे गेला मी त्यांना प्रभूच्या सुवार्तेचा प्रचार करते. कोणताही मनुष्य माणूस हा देवाने दिलेला माझा भाऊ आहे देवाने दिले माझे नाते देवाने दिले बहिणी देवाने दिले सर्वस्व की परमेश्वराने दिलेले प्रेम लोकांचं जीवन अशांतीला दूर करणं ना प्रीतीला जीवन करत पारा एकवीस बऱ्याने जिंका वाईटाने जिंकू नका. नसेल तर पुढे आपल्याला फार मोठ्या समस्या संकटात पडायला होणार. कारण येशूचा हात सुटल्यावर सगळ्या लोकांची कंडिशन तीच आहे. कोणाच्या पाठीवरून हा खाली उतरला. आज तुम्ही अद्भुत चिन्ह चमत्कार करणार. पूर्वी मला कसं भरपूर संदेश
पण बाथरूम जाऊन बाथरूममध्ये जातो तंबाखू खाते. पहिलं सगळं मी टाळायचा, पण नंतर विचार केला की देवाने आलेल्या बदलायला देवा त्याला सांगतो तू साठा बदल. मग ते सांगायचं ना, ते सांगितलं का बापरे हे सगळं कळत. हा मग सगळ्यांना हळूहळू प्रोग्रेस सांगितलं की राहू दे त्यांना पहिलं बदल ना, मग त्यांना सांगते की अशा अशा झाले. अनेक शिक्षण आहे, लोक बाथरूम जातात मोबाईल बोलून येतात, तिकडे जातात मोबाईल बोलतात, काही एसएमएस पाठवतात, व्हॉइस मेसेज पाठवतात. ही देवाचं द्वार आहे, तुम्ही काही करा तिथे सगळं करा, काही बोलायची गरज नाही. पण बोलायला गेल्यानंतर तुम्हाला बाग येईल, परंतु त्या आत्म्याने तुम्हाला जिंकतो. बाग येत असताना मोबाईल उघडायचा ना, मोबाईल लक्ष नाही द्यायचं, तुमच्या एकाला सुद्धा दान नाही मिळणार. आणि दान तर सोडून द्या, कार्यक्रम मिळणार, पण तुमचं जे आहे ना म्हणजे त्याला मला आखं जाईल त्या केंद्रातून पण आपला बाहेर जाईल. मग तुम्ही विचारते अरे ही पूर्वी नाही बदलायचं कोण दिसत नाही, दिसत नाही. मला विचारलं मग मी त्याला सांगतो की ती देवाची नव्हते, तिकडे वचन गेले किंवा आमच्या पहिल्या पत्रामध्ये दोन महिने जे आपले असते ते आपल्या बरोबर राहिले असते, आपले नाही म्हणून ते तिकडे राहणारे सगळे हळूहळू गेले. ते वचनच तिकडे आहे, इतके थांबायचं तिथे राहायचं ते लांब लपून चालायचं. तिथे कोणता बघा म्हणजे कितीतरी लोक इथे कार्यक्रम होते आणि तिकडेच गाणी हे बोलणार असं उचलून काढला तिकडे एक पण राहायला नाही राहिलं कोण तिकडे. तुम्ही बघत असेल जुने लोक आज तिथे ती जाणार असं वचन त्याची असतील ते राहतील त्याची आणि तिथे हा प्रश्न आहे. तर तो आत्मा तसा देवानी काय शिकवलं काय सांगितलं काय बोललं कसे अभिषेक केला कसं आरोग्य दिलं कसं शांती दिली कसे अद्भुत दिली. पहिलं मी म्हणजे आपल्या शरीराचा पाप करा, सगळ्यांना क्षमा करा, सगळ्यावर फिरती करा आणि देवाच्या आज्ञा पाळा. देवाच्या आज्ञाप्रमाणे चला देव सगळं तुम्हाला मिळेल. अल्लिया छोटीशी प्रार्थना विश्वास प्रभूच्या दहा स्पर्धा जाऊ तसंच प्रभू करू शकतो. लोकांनी लोक आमदार सरपंच सर करू शकतो म्हणजे प्रभूचा आशीर्वाद प्रभूची सेवा करा प्रभूच्या तयारीमध्ये असणार आशीर्वाद कसे करायच्या हातात सापडल्या सर्वांना ही प्रार्थना नावाच्या प्रभू ईश्वर ख्रिस्ताच्या द्वारे करतो. हरिया हरिया.